हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल फ्रिज कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चले नजर डालते हैं आज की अहम खबरों की तरफ। नांदेड़ के सरकारी हॉस्पिटल के सिविल सर्जन ने कोरोना का अपडेट जारी किया है, जिसमें बताया गया है कि 3,066 सैंपल्स की जांच की गई, जिसमें 132 पॉजिटिव मरीज पाए गए हैं। इनमें 62 पॉजिटिव शहर नांदेड़ से ताल्लुक़ रखते हैं, जबकि 340 मरीज सेहतियाब होकर मकानात को लौट चुके हैं। अभी तक नांदेड़ में कोरोना से सेहतियाब होने वालों की तादाद 86,800 है। कोरोना अपडेट में बताया गया है कि ज़िले नांदेड़ के सरकारी और खानगी अस्पतालों में अभी 799 कोरोना पॉजिटिव एक्टिव मरीज जेर इलाज है, इनमें 25 की हालत नाजुक बतलाई जा रही है। स्टेट बोर्ड ऑफ एजुकेशन के ज़ेर एहतमाम 12वीं जमात के सालाना इम्तहान को रद्द करने का फैसला कर दिया गया है। कोरोना वबा के पेश नज़र यह फैसला किया गया है। 12वीं क्लास के इम्तहान को रद्द करने के फैसले पर वज़ीर आला उद्धव ठाकरे की ज़ेर सदारत होने वाली डिज़ास्टर मैनेजमेंट मीटिंग में मोहर लगा दी गई है। नमस्कार, कोविड-19 च्या प्रादुर्भावाची परिस्थिती आपण सातत्याने पाहत आहोत, ते आपण मॉनिटर करत आहोत आणि ज्या तऱ्हेने रुग्णांची संख्या काही जिल्ह्यांमध्ये वाढत आहे, काही जिल्ह्यांमध्ये कमी होत आहे, परंतु आपण या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्य शासनाची नेहमीच भूमिका ही राहिलेली आहे की मुलांची सुरक्षितता आणि मुलांचं आरोग्य हे या ठिकाणी कसं सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून मागील पूर्ण वर्षभर आपण निर्णय घेत होतो आणि घेत असताना परिस्थितीचं आपण पूर्णपणे मॉनिटरिंग करत होतो, हे सुद्धा आपण चांगल्या तऱ्हेने जाणता। मला माहिती आहे की आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक तणावाचं वातावरण आहे, कारण एका ठिकाणी आपण कोविड पॅन्डेमिक लढत आहात आणि दुसऱ्या ठिकाणी आपल्याला अभ्यासाचं आणि परीक्षेचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एक टेन्शन आहे, तणाव आहे। आणि म्हणूनच आम्ही असा निर्णय घेतलाय, कारण आम्ही केंद्र सरकारला ज्यावेळांची बैठक झाली होती सीबीएसईच्या संदर्भामध्ये, त्यावेळी सुद्धा आम्ही भूमिका मांडली होती की वैक्सीनेशन संदर्भामध्ये आपण पहिला निर्णय घेतला पाहिजे, वैक्सीनेशन दिलं पाहिजे विद्यार्थी असतील जे पात्र असतील किंवा शिक्षक असतील किंवा नॉन टीचिंग स्टाफला असेल। आपण थोड्या प्रमाणामध्ये वातावरणाचा म्हणजे परिस्थिती भौगोलिक परिस्थितीचा विचार केला पाहिजे, कारण पाऊस येणार आहे आणि सगळ्यात महत्वाची मुलांच्या मानसिक सिच्युएशनचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे, ही आम्ही भूमिका केंद्र सरकारसमोर मांडली होती। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की केंद्रामध्ये राज्यामध्ये एक सूत्रता असली पाहिजे आणि युनिफॉर्मिटी असली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही राज्य शासनाचा आज निर्णय घेतो शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून की 12वीची जी आपली राज्याची मंडळाची परीक्षा असते ती आम्ही रद्द करण्यासंदर्भामधला निर्णय घेत आहोत, परंतु हा निर्णय घेत असताना आमच्या जे एक्सपर्टशी बोलणं झालं होतं त्याप्रमाणे इंटरनल असेसमेंट संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आपण आम्ही तुमच्याकडे येऊ आणि बाकी परीक्षेबाबतीमध्ये ज्या सीईटी असतील किंवा बाकीच्या परीक्षेची या संदर्भामध्ये सुद्धा भविष्यामध्ये आपल्याशी चर्चा करू, परंतु मला आज आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपली 12वीची राज्य मंडळाची जी परीक्षा असते ती रद्द करण्यासंदर्भातला निर्णय शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारने घेतलेला आहे। धन्यवाद। औरंगाबाद सिटी चौक पुलिस की कस्टडी में मौजूद व्हीकल चोरों के कब्जे से चोरी की मजीद 12 मोटरसाइकिलें जब्त की गई। औरंगाबाद जिले से दीगर अजला के लिए बस सर्विस शुरू कर दी है। तफसीलात के मुताबिक जिले में ब्रेक द चेन के तहत लॉकडाउन का सिलसिला जारी था, जिसके तहत एसटी कॉरपोरेशन ने रियासत के दीगर अजला में जाने वाली एसटी बसों को भी बंद करवा दिया था। हालांकि सिडको बस स्टैंड से मशरक़ी इलाकों में एसटी बस चल रही थी, लेकिन मगरबी साइड में आने वाले नासिक, धुलिया, जलगांव, मालेगांव, अहमदनगर, पूना अजला के लिए एसटी बसें बंद थी, जिसे दोबारा शुरू कर दिया गया है। औरंगाबाद में इम्तियाज जलील समेत 24 अफराद के खिलाफ रिपोर्ट दर्ज।
हौसला खबरों के मुताबिक औरंगाबाद में लॉकडाउन की खिलाफ वर्जी करने बंद कराई गई दुकानों को दोबारा खुलवाने के लिए लेबर डिप्टी कमिश्नर पर दबाव बनाने पर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के रुकन पार्लियामेंट इम्तियाज जलील समेत 24 अफराद के खिलाफ रिपोर्ट दर्ज की गई है। पुलिस के मुताबिक लॉकडाउन खवानीन के खिलाफ वर्जी करने वाले कुछ दुकानें गुज़श्ता माह बंद कर दी गई थी। रुकन पार्लियामेंट इम्तियाज जलील ने मंगल के रोज कुछ दुकानदारों के साथ डिप्टी कमिश्नर के दफ्तर गए और इन पर बंद दुकानों को खोलने के लिए दबाव डालने की कोशिश की। औरंगाबाद पुलिस ने डिप्टी कमिश्नर की शिकायत पर इम्तियाज जलील समेत 24 अफराद के खिलाफ रिपोर्ट दर्ज कर ली है। SC/BC आरक्षण संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा आदेश सुस्पष्ट आहे। 50% वरचं SC/BC आरक्षण त्यांनी रद्द केलेलं आहे। त्याचबरोबर गायकवाड आयोगाचा जो डाटा आहे तो सरासर नाकारत त्यांनी गायकवाड आयोगाचं या ठिकाणी नाकारलेलं आहे। आणि 102 वी जी घटना दुरुस्ती आहे ही 5-0 एक मतानं त्यांनी मंजूर केलेली आहे। हे सगळं असताना राज्यातील भारतीय जनता पक्षाची नेते मंडळी जी घटना दुरुस्ती त्यांनीच केली ती वस्तुस्थिती लोकांना सांगण्यामध्ये त्यांना लाज वाटते, कारण 342A1 प्रमाणे आज देशामध्ये 26C सिद्ध करण्यासाठी कुठलाही मागास प्रवर्ग राहिलेला नाही। मंडल कमिशननं ज्या ज्या प्रवर्गाला अधिकार दिले होते ते सगळे अधिकार 102 घटना दुरुस्तीनंतर काढून घेतलेत। सर्वोच्च न्यायालयानं आपल्या स्वतःला असलेल्या विशेष अधिकारामध्ये कलम 142 दरम्यानच्या काळात संरक्षण दिलंय आणि नॅशनल बॅकवर्ड क्लास कमिशनला आदेश दिलेत की 342A1 आणि 26C प्रमाणे तुम्ही देशभरातला मागास प्रवर्ग नव्याने ठरवा आणि हे सगळं सोडून ही सगळं विसरून राज्यातील भाजप नेते दोन्ही सन्माननीय विरोधी पक्ष नेते हे सर्रास खोटं बोलतायत, घटना दुरुस्तीचं चुकीचं सांगतायत, सर्वोच्च न्यायालयाचा अर्थ चुकीचं सांगतायत। 70 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये वैधानिक पदावर बसलेल्या कुठल्याही विरोधी पक्ष नेत्यानं, मग तू विधानसभेचा असेल किंवा विधान परिषद असेल, या पद्धतीनं खोटं बोलायचा धंदा केलेला नाही। राजकारण केलं त्यांनी पण घटनेचा चुकीचा अर्थ सांगितला नाही, सर्वोच्च न्यायालयाचा नुकाचा निकालाचा चुकीचा अर्थ सांगितला नाही आणि ते पाप देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आणि सगळी टीम करते आणि ते एक्सपोज करण्यासाठी पहिल्यांदा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले आणि मराठा आरक्षण विषयक समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण साहेब यांच्या आदेशानं आम्ही राज्यभर दौरे करत आहोत। अशोक चव्हाणांनी गडकरींची स्तुती केली सर, काय चांगलं आहे, आम्हाला आनंद आहे, आमच्या नेत्याचं काम हे सगळ्यांना आवडतं आहे, हे उत्तम आहे, त्यामुळे माझा अशोकरावांना हा सल्ला असेल की नुसती स्तुती करू नका, त्यांच्यासारखं कामही करून दाखवा, त्यांच्यासारखं त्या ठिकाणी तुम्ही देखील जर काम केलं तर तुमची स्तुती होईल। पहिल्यांदा हे कोण प्रवक्ते आहेत जे अकलेचे तारे तोडतात, त्यांनी जरा थोडा अभ्यास केला पाहिजे। 5ही संस्थांनी केलेला अभ्यास गायकवाड कमिशनचा हा जो काही सर्वोच्च न्यायालयासमोर गेलाय इम्पेरिकल डाटाच्या स्वरूपात, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात हे सांगितलेलं आहे की आम्ही याला क्वेश्चन करत नाही, म्हणजे तो जो डेटा आहे तो पूर्णच्या पूर्ण डेटा हा सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेला आहे। दुसरी गोष्ट अशी की ज्या संस्थेचं ते सांगतात त्याचा अध्यक्ष मी आत्ताच आलो, त्या काळात मी कधी अध्यक्ष नव्हतो, पण असतो जरी अध्यक्ष तरी घाबरण्याचं कारण नाहीये, अपराधबोधाचं कारण नाहीये, कारण 5ही संस्थांनी केलेला अभ्यास हा ग्राह्य धरलाय, त्यामुळे डेटाला क्वेश्चन केलं नाहीये, त्या डेटावरनं काढलेले जे इन्फरन्सेस आहेत, निष्कर्ष आहेत, त्या निष्कर्षांना क्वेश्चन केलेलं आहे। त्यामुळे अकलेचे तोडे तोडणार तारे तोडणारे ज्यांना मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, ज्यांच्यामुळे मराठा आरक्षण गेलं, हे लोक आता अशा प्रकारचं बोलतात। माझे मिस्टर उमेश पाटील, उमेश पांडुरंग पाटील, ते नायगावला कार्यरत होते विषय साधन व्यक्ती म्हणून, विषय तज्ज्ञ पदावर होते, कंत्राटी होते, पण आता 16 वर्षापासून ते करत आहेत सर, तिथे जॉब करत आहेत,
पण ते परमानंट काही झाले नाही, शासनाने काही त्यांना स्थायी करून घेतलं नाही. आणि म्हणजे अशी स्थिती झाली सर आता की कोरोनामुळे माझे हस्बंड उमेश पाटील यांचं निधन झालं. पण आता परिवार आम्ही म्हणजे उघड्यावर आलो, माझे मुलगा आहे, मी आहे, आणखी परिवार आहे आमच्या मागे. कसं करायचं, कारण की ठाकरे सरांनी साहेबांनी काहीतरी आमचा विचार करावा, विषयतज्ञांचा विचार करावा आमचा. त्यांना परमानंट तरी केलं असतं काहीतरी, तर त्या आम्हाला पेन्शन किंवा काही पैसा मिळाला असता तर आमच्या परिवाराचं काही झालं असतं. पण आता ते पण नाही आहे सर, मग आम्ही काय करावं? तर आता सरकारने म्हणजे महाराष्ट्र सरकारने विचार करावा याचा आमच्याबद्दल. संघटनाने सर खूप मदत केली, कुणी मदत नाही करत एवढी, पण संघटनाने 4 लाखाची मदत केली मला. शिक्षकांनी, पूर्ण तालुक्याच्या शिक्षकांनी, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, BO मुख्याध्यापक, BO मॅडमनी, सगळ्यांनी सर म्हणजे जेवढे आहे सगळ्यांनी म्हणजे कलेक्शन केलं. कुणी ही पहिली वेळ आहे सर की एवढं कलेक्शन करून मला दिलं, म्हणजे आर्थिक मदत माझ्या मुलासाठी, माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी सगळ्यांना म्हणजे मदत केली सर. आणि मला स्वतः हाताने दिली पैसे सर. ते ऑन ड्युटी होते सर, मग त्यांना बरं नव्हतं, ताप होता, ते 2-3 दिवसाआधी आले होते तिकडे. आणि मग त्यांना म्हणजे पॉझिटिव्ह सांगितलं सर, कोरोना पॉझिटिव्ह सांगितलं, आणि 2 दिवसांनीच दगावले सर. गेली 16 वर्षापासून आम्ही समग्र शिक्षा अभियानामध्ये काम करतो. काम करीत असताना आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करतो. यामध्ये शासनाच्या वतीनं आम्हाला काही मिळत नाही, फक्त मानधन मिळतं. मग 20 एप्रिल 2021 उमेश पाटील हे कोरोनामध्ये मरण पावले. त्यानंतर मग मदतीचा हात म्हणून आमचे डायटचे प्राचार्य, त्याचबरोबर शिक्षण विभागाचे BO साहेब, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक तथा समग्र शिक्षण कर्मचाऱ्यांनी ह्यांना आर्थिक मदतीचा हात दिला. जवळजवळ नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही 4.5 लाख रुपयाचा ह्यांना जिल्ह्याच्या वतीनं मदत. शासनाकडे एकच मागणी आहे सर आमची, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्ही काम करतो. काम करत असताना आम्हाला कायम केलं पाहिजे शासनाने, आणि इतर सुविधा मिळाल्या पाहिजेत. आता ह्यांना ह्यांचे मिस्टर गेले तर गेल्यानंतर ह्याच्या कुटुंबातील व्यक्तींना त्यांनी आम्हाला कामावर घेतलं पाहिजे, एका व्यक्तीला. ही आमची महत्त्वाची भूमिका, आणि इतर कर्मचाऱ्याबरोबर आम्हालासुद्धा कायम केलं पाहिजे. गेली 16 ते 20 वर्षापासून आम्ही कंत्राटी पद्धतीने कायम मानधनावर, फक्त कायम मानधनावर काम करतो सर. अस्सलामु अलैकुम, मैं अखिल मिर्ज़ा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूले.